जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील लळणीवाडी येथील ये तीन शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिंग बहुरे यांनी शनिवारी सायंकाळी अचानक धाड टाकली आहे या धाडीमध्ये लाखो रुपयांचा दोन क्विंटल गांजा जप्त करण्यात आलाय या प्रकरणी तीन जणांविरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय या छाप्यामध्ये कापसाच्या पिकामध्ये गांजाचे पीक घेतल्याचे आढळून आले जवळजवळ असलेले शेतकरी भावसिंग मारग दारासिंग नेहाल सिंग सिंघल बदाम सिंग नेहाल सिंग सिंघल या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दोन क्विंटल ओला आणि सुका गांजा आढळून आलाय गांजाची झाडे उपटून जप्त करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती हा गांजा अंदाजे दोन क्विंटल असून त्याची किंमत लाखो रुपयांची असल्याची माहिती यावेळी पोलिसांनी दिली आहे